मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत रोहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 4 यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्यानं शाळेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 11 लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. चला जाणून घेऊयात राज्यात तृतीय क्रमांक येणारी ही शाळा नेमकी कशी आहे. एकीकडे पटसंख्येअभावी राज्यातील अनेक सरकारी शाळा बंद होत असताना रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील रोहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 4 हे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक गेली 20 ते 25 वर्ष कोणतीही अपेक्षा न ठेवता शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी सर्व शिक्षक सातत्याने काम करत होते. 2021 मध्ये 215 मुले होते, 2021-22 मध्ये 218 मुलं होते आणि आज 2023-24 मध्ये 300 अधिक मुले या ठिकाणी शिक्षण घेताना दिसत आहेत. क वर्ग रोहानगर पालिकेच्या माध्यमातून ही शाळा चालवली जाते, परंतु येथे असलेल्या इंडस्ट्रीच्या व सर्व ग्रामस्थांच्या आणि पालकांच्या सहकार्यातून शाळा ही गुणवत्तेच्या निकषावर विविध ठिकाणच्या स्पर्धा परीक्षेकरता आत्तापर्यंत उत्तीर्ण झाल्याचं पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर रोहानगर परिषदेच्या अधिपत्याखाली चालवली जात असलेली उर्दू आणि मराठी हायस्कूलच्या स्पर्धेकरता इतर 2 प्रायव्हेट हायस्कूल सुद्धा लगतच्या बाजूला दिसत आहेत. परंतु शाळेच्या शिक्षकांची मेहनत आणि शाळेच्या गुणवत्तेच्या जोरावर ही उर्दू शाळा आपलं स्वतःचं अस्तित्व गुणवत्तेच्या जोरावर टिकून ठेवून आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये मुलांकरता अत्याधुनिक टेक्निशियन लॅब, कम्प्युटर रूम, सर्व वर्गामध्ये LED स्क्रीन, मुलांसाठी पिण्याकरता फिल्टर पाण्याची सुविधा, वेस्टेज जाणाऱ्या पाण्यापासून शाळेभोवती असलेल्या गार्डनला पाण्याचे कारंजे, त्याचबरोबर मुलामुलींकरिता स्वच्छ टॉयलेट, बाथरूम आणि मुलींकरिता 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅडची सुविधा, अशा एक ना अनेक सुविधा व मुलांना शिक्षणाकरता शिकवणारे शिक्षक यांच्या मेहनतीला खरोखर यश आले असे बोलले जाते. या स्पर्धेत राज्यभरातील 1,03,312 शाळांनी सहभाग घेतला होता. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय असे पुरस्कार यासाठी ठेवण्यात आले होते. या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, वर्ग सजावट, बोलक्या भिंती असे वेगवेगळे 36 निकष ठेवण्यात आले होते. हे सर्व निकष पूर्ण करत रोहा शहरातील रोहानगर परिषदेच्या उर्दू शाळा क्रमांक 4 या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेतील शिक्षक हे कृतीयुक्त शिक्षणावर भर देत असून भविष्यातील स्पर्धा परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातच अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षेचे धडे दिले जातात. शाळेच्या औपचारिक वेळेव्यतिरिक्त इथले शिक्षक मुलांसाठी अधिक वेळ देतात. नवोदय, NMMS, शिष्यवृत्ती यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना यासाठी शाळेत सुसज्ज अशी परसबाग तयार करण्यात आली असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो, तर काही फळझाडांचीही तिथे लागवड करण्यात आली असून त्या झाडांना जोपासण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी गावातल्या नागरिकांशी संपर्क साधून शाळेविषयी व अभ्यासविषयी मुलांना गोडी राहण्यासाठी घरोघरी जाऊन शिकवण्याची तयारी, पालकांचा लोकसहभाग आणि नगरपालिकेच्या प्रशासनाचं पाठबळ यामुळे रोहा नगर परिषदेची ही शाळा राज्यात सध्याचं रोल मॉडेल बनली आहे. उद्याच्या काळात आमची शाळा ही नॅशनल लेव्हलला जाईल असं आमचं मनोबल वाढल्यानं आणि मिळालेल्या रकमेतून शाळेला आणखी सुसज्ज करून आम्ही तितक्याच जोमानं काम करू, तसेच एक दिवस इंटरनॅशनल पुरस्कार सुद्धा घेऊ असे मुख्याध्यापक यांच्याकडून सांगण्यात आले. माझे शेजारी, माझे गावातली, माझे न्यूजवाली आणि माझे जे जाणणारे लोक आहेत त्यांनी येऊन तेव्हा मला यशाचं अभिनंदन दिलं तेव्हा मला खरं वाटलं की मला यश मिळालं. हे काम तर आहे, रुटीनचं आहे, मी काय वेगळं काय केलेलं नाही. प्रत्येक शाळेत हा काम होतो, पण काही विसर कोणाला पडला आहे म्हणून ते शासनाने परत ही स्कीम राबवली. जे क्रायटेरियाज आहेत तेच आहेत, म्हणजे आम्ही जे शिक्षकाचे काम करतो तेच आहे. पण आम्ही सतत 25 वर्षापासून केले, कोणती अपेक्षा न ठेवता. आम्हाला माहिती नव्हता की 25 वर्षानंतर अशी एक स्पर्धा येणार आहे आणि ते आम्ही सतत करत गेलो, कुठे थांबलो नाही. आणि आज असा यश आहे घगोवीत की काहीने आक्षेप जरी घेतला तरी इथे येऊन त्यांना समाधान झालं की नाही, ह्या शाळेत सगळं काय आहे. आणि ते आम्ही रुटीनचा केला, काही वेगळा केला नाही. आम्ही जास्त पगार घेतो तोच केलेला आहे, जास्त काय केलेला नाही. आम्ही शासनाचा आलेल्या ज्या कमिट्या होती ज्यांनी न्याय केला त्यांचा आभार मानतो. कोणताही त्यांच्यावरती कितीतरी त्यांच्यावरती दर्पण असू शकत होतं असं मला वाटत होतं, आम्ही काहीच बोललो नाही. पण त्यांनी न्याय दिला, न्याय दिल्याने मुलेच आज आम्ही आम्हाला ही यशाचा पाखर आम्हाला गाठता आला. सर, आपल्या शाळेचा 3रा नंबर आला आहे आणि ह्याच्या पुढचं कसं असेल तुम्हाला आणखी काय वाटतं? नक्कीच इथे थांबून ते जमणार नाही, पुढे जायलाच लागणार आहे. लोकांची अपेक्षा खूप आहे, समाजाची अपेक्षा आहे, इथे जे पालक वर्ग आहे त्यांची अपेक्षा आहे आणि खूप काय अपेक्षा आहे की आम्ही पुढे जाऊ. आता राज्यस्तरावर गेलो, पुढे आम्ही आपल्या देशाच्या लेवलवर जाऊ, देशाचं नाव पुढे नेण्यासाठी आम्ही जगात जाऊ. आमची मुलं सायंटिस्ट होतील, आता त्याच दिवशी मुलांनी रॉकेट बनवलं, मला खूप अभिमान वाटला. आमची मुलं थोडे थोडे एक्सपेरिमेंट करतायत, जे आपलं शासन ज्याला वाटतोय किंवा आपली सरकारला वाटतोय की आमची मुलं कसे व्हावी ते घडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि नक्कीच ही शाळा एक दिवस जगात आपलं नाव लोक केला जाईल आणि रोह्याचं नाव पुढे करेल असा मला खात्री आहे. गुड मॉर्निंग,
माझं नाव रियाज मोमीन आहे. मी एन पी उर्दू स्कूल रोहा नंबर 4 मध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. तुम्ही इथं पाहू शकता आमच्या शाळेची ही लॅबोरेटरी आहे, ही इनोव्हेटिव्ह लॅबोरेटरी आहे. यामध्ये विविध उपकरणं आहेत आणि या उपकरणांना हाताळण्याचं प्रशिक्षण देखील मुलांना आम्ही देतो. विज्ञानविषयक सर्व गोष्टी जेव्हा आम्ही शिकवतो त्यावेळी इथं मुलं येतात आणि विविध प्रयोग करून स्वतः त्याचा अनुभव घेतात. तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीची इनोव्हेटिव्ह लॅब फक्त महाराष्ट्रातल्या 4 शाळांना लाभलेली आहे, त्यापैकी एक आमची शाळा आहे. आणि आम्ही मुलांना जेव्हा या उपकरणाविषयी सांगतो त्यावेळी मुलं अतिशय कुतूहलानं ह्या उपकरणांचं निरीक्षण करतात आणि अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं विवेचन देखील करतात. आमच्या इथं दरवर्षी सायन्स एक्झिबिशन आयोजित केलं जातं. साधारणतः 300 मॉडेल आमच्याकडं आहेत आणि ह्या सर्व मॉडेल्सचं साधन ते वर्णन आमची मुलं करतात. आणि ज्यावेळी सायन्स एक्झिबिशन इथं आमच्या शाळेमध्ये भरतं तर साधारणतः एक मोठा एक फंक्शन असल्याचा फील इथं नेहमीच येतो, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही उपकरणं मुलं त्यांचं वर्णनही करतात, स्वतःही त्याचं एक्सप्लेनेशन देतात आणि त्या उपकरणांचे जे सादरीकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते इथं करतात. आम्ही आमचे जे आदरणीय मुख्याध्यापक कलाब सर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा अधिक सुंदर, प्रभावी, अध्यापन अधिक कसं प्रभावी होईल आणि आमची शाळा ही अतिशय उत्तम शाळा म्हणून कशी गणली जाईल, पर्यायानं विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल याचा नेहमीच विचार करतच कृती करत आलेलो आहोत. आमच्या सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेतो आणि आज या मेहनतीचं जे फळ आहे ते आम्हाला लाभलेलं आहे. मुंबई विभागामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आमच्या शाळेचा 3rd क्रमांक 11 लाखांचं पारितोषिक आम्हाला जे आज लाभलेलं आहे, आम्ही असं समजतो की आजपर्यंतच्या आमच्या मेहनतीचं, कार्याचं, सरांच्या नेतृत्वाचं, आमच्या सर्व शिक्षकांच्या मेहनतीचं आणि आमच्या मुलांच्याही सहभागाचं हे एक फलित आहे की जे आम्हाला आज हे यश लाभलेलं आहे. आणि मला असं वाटतं की राज्यपातळीवर हा पुरस्कार मिळाला परंतु आता हा प्रवास थांबलेला नाही. सितारों के आगे जहां और भी है, अभी इश्क की इम्तिहान और भी है, अजून बरीचशी ध्येय आम्हाला गाठायची आहेत आणि आता देशपातळीवर आमची शाळा कशी जाईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्वजण प्रयत्न करू. धन्यवाद. स्कूल में बहुत अच्छी तालीम दी जाती है और हमारे स्कूल का स्टाफ जो है वो माशाल्लाह बहुत अच्छा है और पढ़ाई भी बहुत अच्छी तरीके से दी जाती है. उनके लिए खेलों के लिए गार्डन है, बाकी और कुछ बहुत सारे सुविधा स्कूल में है और ना ही फीस ली जाती है इस स्कूल में और ना ही कुछ, लेकिन तालीम बहुत अच्छी दी जाती है स्कूल में. हमको यहाँ की तालीम अच्छी लगी, हमको यहाँ का स्टाफ अच्छा लगा और पढ़ाई भी अच्छी, इसके लिए हमने ये स्कूल को चुने और अभी हमारे स्कूल का 3रा रैंक भी आया है. माशाल्लाह हमारे लिए बहुत खुशी की बात है, इसके लिए हमने ये स्कूल बच्चों के लिए चुनी है. माई नेम इज़ खदीजा आसिम और माई स्कूल नेम इज़ NP उर्दू स्कूल नंबर 4 रोहा. मेरी स्कूल मुझे बहुत अच्छी लगती है, मेरे मैडम लोग मुझे अच्छे से पढ़ाते हैं और मेरे स्कूल में तरह तरह के प्रोग्राम होते हैं इसलिए, और बहुत बड़ा गार्डन भी है, साइंस लैब भी है, कंप्यूटर लैब भी है, इसलिए मुझे मेरी स्कूल बहुत अच्छी लगती है. क्योंकि इस स्कूल में पढ़ाई वगैरह अच्छे से होती है, स्टाफ वगैरह सब अच्छे से, और मैडम लोग बहुत अच्छे से उनके ऊपर ध्यान देते हैं और इधर बच्चों लोगों के गार्डन खेलने वगैरह के लिए, और माशाल्लाह भी कराटे वगैरह भी सिखा रहे हैं बच्चों लोगों को, और कबड्डी की भी जो तो खेल है, जो इंटरनेशनल जो खेल है उनको सिखा रहे स्कूल में, इस वजह से मैंने ये स्कूल चुना है. कुछ नहीं, हमारे स्कूल के हमारे सब टीचर लोगों की मेहनत है, इस वजह से हमारा स्कूल का 3रा नंबर मिला. इससे मैं गवर्नमेंट का शुक्र अदा करता हूँ जो हमारे स्कूल को चुना 3रे नंबर के लिए. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.